ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोर लावलेला आहे, त्यातच राज्य सरकारनं तत्कालीन मविया सरकारच्या काळातली प्रभाग रचना रद्द केली आहे, त्यामुळे दोनदा काढण्यात आलेला आरक्षण लॉटरी पुन्हा तिसऱ्यांदा काढावी लागणार आहे। पाहूया। महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय स्थगित करण्याचा सपाटाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बदललेल्या प्रभाग रचना रद्द करण्यात आल्यात, त्यामुळे या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागलाय। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील दुफळी या निमित्ताने उघड झाली आहे। शिवसेनेनं मुंबई महापालिकेत स्वतःच्या फायद्याची प्रभाग रचना केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी वॉर्डमध्ये फेरफार करणे हे अनैतिक आणि घटनेच्या विरोधात आहे। आम्ही आज देवेंद्रजींना भेटलो आणि मुंबईच्या वॉर्ड नवीन वॉर्डचा सीमा रद्द कराव्या हीच आमची मागणी आहे। मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात शिवसेना कोर्टाचं दार ठोठावणार आहे। मुंबई हायकोर्टानं महाविकास आघाडीच्या कार्यकाळातल्या प्रभाग रचनेच्या बाजूनं निर्णय दिला, याची आठवण खासदार अरविंद सावंत यांनी करून दिली आहे। तर आगामी निवडणुकीत शिंदे गटाला त्यांची जागा दिसेल असा टोला विनायक राऊतांनी लगावलाय। तेव्हा तुम्हीच केलं होतं ना, म्हणून ते योग्य नव्हतं, ते सुधारलं। आता त्याला या विषयावर सुद्धा 236 केल्यानंतर जो कोर्टात गेले होते, माननीय उच्च न्यायालयाने ते निकाली काढलं होतं। 236 मान्यता दिली उच्च न्यायालयानं, उच्च न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर पुन्हा हे निर्णय फिरवत असतील तर निश्चितपणे पुन्हा कोर्टात जाऊन त्याच्यावरचा निर्णय घेता येईल। भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय। नव्या प्रभाग रचनेचा फायदा सर्वांना होईल असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला। सर्वांनाच या पुनर्रचने संदर्भात संशय होता आणि म्हणून पारदर्शकपणे असणारे वॉर्ड अस्तित्वात ठेवा आणि चारची जी मागणी होती त्याप्रमाणे त्या ठिकाणी जनतेच्या मनाचा आदर, मताचा आदर किंवा मागणीचा आदर करण्याचं काम या शिंदे फडणवीस सरकारने केलेलं दिसतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या निर्णयामुळे आता जुन्याच रचनेप्रमाणे वॉर्ड आणि प्रभाग रचना असेल, पण आरक्षण सोडत पुन्हा एकदा काढावी लागेल। यापूर्वी दोनदा ही प्रक्रिया करण्यात आली होती आणि आता तिसऱ्यांदा ही कवायत करावी लागणार आहे। या सगळ्या बदलांवर सुप्रीम कोर्ट काय व्यक्त होणार आहे हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर राज्यात एकीकडे सत्ता संघर्ष पेटलेला असतानाच आता मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेचा शिवसेनेला मोठा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये नेमका राजकीय संघर्ष हा कसा पाहायला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।